तर अण्णा हजारेंनी भाजप नेत्यांवरती आरोप केले ते चुकीचे आहेत असा दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंनी केलाय. साखर कारखान्याच्या विक्रीबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या, त्या सर्व तक्रारींच्या चौकशीचे आदेश अण्णा हजारे यांनी मागणी करण्यापूर्वीच दिलेले आहेत असं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय. खडशेंचा तर कोणताही सहकारी साखर कारखाना नाही आणि गडकरींचा कारखाना प्रायव्हेट कारखाना आहे, त्यांचा सहकारी कारखानाच नाही आहे. त्यामुळं त्या दोघांचाही सहकारी कारखाना नसताना त्यांचं गडकरी किंवा खडशेवर होणारे आरोप बिनबुडाचे आहे. हे साखर कारखाने मला असं वाटतं जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी विक्री केलेली आहे. ती विक्री आता पारदर्शीपणाने झाली का कमी किमतीत झाली का टेंडरच काढले गेले नाहीत याच्याबद्दलच्या काही तक्रारी यापूर्वीच्याच कालखंडामध्ये आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश अण्णा हजारेंनी मागणी करण्याच्या अगोदरच आम्ही दिलेले आहेत आणि ती चौकशी चालू आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.